पल्लवीने आतापर्यंत मी दिलेला ड्रेस घातला असेल, तिला फोटो पाठवायला सांगू का? नाही नको, थोडं सरप्राईज राहू द्या. ऍक्च्युली ती ड्रेस घालून जेव्हा माझ्या समोर येईल त्यावेळेसची एक्साइटमेंट वेगळीच असेल. अरे शांतनु, ये तुझीच वाट बघत होतो आम्ही. ठीक आहे, तू कुठे बाहेर निघालास? हो, जरा काम होतं माझं. काम? आत्ता? हो, मोठी एका मित्राला भेटायला जायचं. मित्राला भेटायला? अरे पण ते जास्त महत्वाचं आहे का? अरे पाहुणे आलेत आपल्याकडे, ये तुझी ओळख करून देत. हे सोलकर साहेब आणि हे कन्विन देसाई. नमस्कार. नमस्कार. तशी आमची जुनी ओळख आहे, पण आता आपल्या संस्थेशी नव्यानं नातं जोडलं जाणार आहे यांचं. त्याची ओळख करून देतो, हा माझा पुतणे आणि संस्थेचा संचालक शांतनु सूर्यवंशी. नाईस टू मीट यू मिस्टर शांतनु. नाईस टू मीट. तुमच्याबद्दल सूर्यवंशी साहेबांनी सांगितलं होतं, तुमच्या या सगळ्या संस्थेची जबाबदारी आता तुम्ही घेतलेली आहे आणि त्याच्या प्रगतीसाठी काही कल्पनाही तुमच्या डोक्यात आहेत. गुड गुड, चांगल्या कामासाठी आम्ही नेहमीच पाठीशी असतो. या ना, बसूया आपण. पटकन सरबत घेऊन. प्रदीप का, कोण आहेत ही माणसं आणि अचानक इथे काय चाललंय? आपल्या कॉलेजचं जे एक्सपान्शन आहे ना, त्याच्यासाठी फायनान्स देणार आहे ती लोक. फार महत्वाचं डील आहे आणि आपले जे काही फ्युचर प्लॅन्स आहेत त्याच्याबद्दल सगळी सविस्तर माहिती तुला द्यायची आहे त्यांना. ठीक आहे प्रदीप. हो, आलो सर. हे डेलिगेट्स असे अचानक, माझ्या डेटचं काय करू आता? पल्लवी तिकडं ऑन द वे आहे, पोहोचेन थोड्या वेळात. काय करू आता? तू निघू कसा? पल्लवी आता ह्या वेळेला एवढी तयार होऊन कुठे निघाली असेल? ह्याच्यावर लक्ष ठेवलं ते बरंच झालं. आज कळेलच तिचं नक्की काय चाललंय ते.
प्रिय पल्लवी, आज आपल्या पहिल्या डिनर डेटसाठी स्पेशल गिफ्ट पाठवतो. पहिल्यांदाच असा ड्रेस घालून चालली, कशी दिसते कोणाच ठाऊक. त्यांना आवडेल ना? माहित नाही, त्यांनीच हा ड्रेस पाठवलाय खरा, तर माझ्यावर कसा दिसतोय हे त्यांच्याच तोंडून ऐकल्यावर कळेल. अजून यांचा फोन नाही आला, घरून निघाले असतील ना. चांगल्या माणसांसोबत संस्थेचं नातं जोडणं हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. माणुसकी जपणारी संस्था ही आमची ओळख आहे आणि ते आम्ही सिद्धही करून दाखवलंय. अर्थात आम्ही तुमच्या संस्थेबद्दल बाहेरून खूप काही ऐकलंय आणि आता ह्या संस्थेची जबाबदारी तुम्ही शांतनू सूर्यवंशी सारख्या यंग आणि कॅपेबल माणसाच्या हातात देत आहेत, त्यामुळे आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मिस्टर शांतनू, तुम्ही या ऑपॉर्च्युनिटीकडे कसं बघता, म्हणजे प्लान्स काय आहेत तुमचे पुढे? उशीर झाला, आम्हाला खूप आधीपासूनच काही नवीन योजना सुरू करायच्या होत्या, पण त्या गोष्टीला उशीर झालाय. गेली अनेक वर्ष आमची संस्था क्लास अँड एक्सलन्स जपण्यासाठी प्रयत्न करते, त्याचबरोबर गरीब गटातल्या विद्यार्थ्यांसाठीही शिक्षणाच्या अनेक संधी आम्ही उपलब्ध करून देत आलोय. शिक्षण हे समाजसेवेचं एक माध्यम आहे, या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे. भविष्यात आम्हाला आमच्या संस्थेला K-12 कॅटेगरी अचीव करून द्यायची. मेडिकल आणि इंजिनिअरिंग फॅकल्टीजची गरज लक्षात घेऊन काही नवीन कोर्सेसही सुरू करायचे. थोडक्यात काय तर स्टुडंट्सना क्वालिटी एज्युकेशन देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहतो आणि इथून पुढेही राहूच. सूर्यवंशी सर, तुम्ही अगदी योग्य माणसाकडे जबाबदारी सोपवली आहे. एक्सक्यूज मी, काय रे दादा, काय झालं, असं खून करून का बोलवलंस? नाही काही विशेष काय नाही. बरं, मी असं ऐकलं तुझा फोन खराब झाला. अरे हो ना, स्क्रीन मध्येच ऑफ होत ऑन होत काही कळतच नाहीये. आपण एक काम करू ना, नवीन फोन घेऊ तुझ्यासाठी. काय ओरडतेस काय? मी नवीन फोन घेऊन देईन तुला, पण त्यासाठी तुला माझं काम करावं लागेल. तुलाच देतोयस मला. ठीक आहे, सांग ना काय काम आहे. आणि बहीण भावाच्या इतकं चालतं, आणि बहिणीला गिफ्ट देऊन सर भावाला पुण्य मिळणार असेल तर मी मदत करायला तयार आहे. बरं ऐक, मी आता एका कामासाठी बाहेर चाललो, घरी कोणी विचारलं तर सांगायचं की दादा बेडरूम मध्ये. करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड, शाबास. आणि त्यांना सांग की UK-हून फोन येणार आहे. UK नको, US-हून फोन येणार आहे म्हणून सांग. दुपारची वेळ असेल तिकडे, त्यामुळे त्यांना पाठेल. एक मिनिट, पण तू नक्की कुठे चाललाय? आणि ते कळल्याशिवाय मी कुणाला काहीच सांगणार नाही, आणि खोटं बोलणं पाप असत. ठीक आहे मग, बहिणीला फोन गिफ्ट करायचं पुण्य मला नको, तुलाही खोटं बोलायचं पाप नको. राहू ए दादा. अरे तू सांगतोयस तर म्हणेन मी तस, पण तुला एक प्रॉमिस करावं लागेल. कसलं प्रॉमिस? तू कुठे चाललायस हे घरी आल्यावर मला सगळं सांगायला लागणार. चालेल? ठीक आहे सांगेन, पण मी सांगितलं लक्षात ठेव, तसंच सांग. आणि हो सांगा, बाय. गीता, शांतनू कुठे? मोठे दादाला US वरून एक अर्जंट कॉल आलाय, म्हणून तो रूम मध्ये कॉलवर बोलतोय.
काय करू आता? बाहेरून गेलो तर सगळ्यांना दिसणार, सगळे हजार प्रश्न विचारणार. लवी सुद्धा आतापर्यंत तिथे पोहोचली असेल. बाथरूमच्या खिडकीतून बाहेर पडू का? येस. काय ग, तुला माझीच गाडी दिसली का समोर यायला? आम्हाला समज दिसतय बाई, पण तू काय करते? ती बघतीया. कोण ती? ती समज बघत असतीया. हे बघा, आधी माझ्या वाटेतून बाजूला वा, आणि तू दुसऱ्याच्या वाटेत अडवी यायला लागली तर असं काय ग? मी काय बोलताय ना मला खरंच काही कळत नाही. जा जा तुम्ही इथून. तस मी तुला काही कळतच नाही. दुसऱ्याला असं येडामंगळ बोलून आपली काम होत नसतात. जा बाई, देवी तुझं भलं करो. ओ चला ओ बाजूला वा. माझ्या डोळ्यांसमोर कुठे गेली असेल? हा, हीच गाडी आहे. अदिती, आज किती वर्षांनी आपण असे दिवसभर एकत्र होतो ना. हो, छान सेलिब्रेट झाली आपली अॅनिव्हर्सरी. हा आनंद कुठेतरी हरवून गेला होता एवढी वर्ष. दिवसभर ड्राईव्ह करून दमला असेल तू. आता डिनरला जायची गरज आहे का? ऑफकोर्स आहे, आणि प्रोग्राम ठरला म्हणजे ठरला, त्यात काही चेंज नाही. आपण घरी मागूया ना काहीतरी. अजिबात नको, घरी मागवण्यात ती मजा नाहीये. आणि घरी तू केलंस ना त्याच्यानंतर तू आवरत बसणार आहेस, तेच मला नकोय आजच्या दिवशी तरी. मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण आज दिवसभर तू मला माझ्या नजरेसमोर हवी आहे. ओके, आणि हे रेस्टॉरंट तुला आवडेल. चला. तुम्हाला आमच्या संस्थेची आणि पुढच्या प्रोजेक्टची सगळी माहिती मी दिलीच आहे, आणि तुमच्या सहकार्यांना काम करण्यासाठी आमची संस्था उत्सुक आहे. आमच्या तीन भावांमध्ये प्रभाकर हा मधला भाऊ, पण तो आता जरा कामासाठी बाहेर गेलाय, पण आपण बोलू शकतो. हो हो, चालेल ना. आम्हालाही तुमच्या संस्थेला लवकरात लवकर फायनान्स करायला आवडेल. फक्त आमच्या टर्म्स अँड कंडिशन तुम्ही समजून घेतल्यात, आणि काही टेक्निकल आणि लीगल गोष्टी क्लिअर झाल्या, आपण पुढची प्रोसिजर सुरू करू. ऍब्सोल्युटली. बहिणी, शांतनू अजून आला नाही, तो ह्या चर्चेत असायला हवा होता. मी बघते,
तुम्ही बसा. गीता, अगं शांतनू इतका वेळ वर काय करतोय? जा जरा बघून ये. दादा घरीच नाहीये तर आणू कुठून त्याला? वाट लागणार आहे आता माझी, काय करू? गीता, अगं बघत काय राहिलीस? जा. हो. येस पल्लवी, तुला काय वाटलं? तू पळून जाशील, मी तुला चेस करू शकणार नाही. बघ तुला शोधलं की नाही. अरे हीच गायब होती ना, मग ही गेली कुठे? येस मॅम, काय मदत करू शकते आपली? मला खरं तर माहिती हवी होती. आमचा टेबल बुक आहे इथे सूर्यवंशी नावाने. ओके, मी चेक करते. येस, मिस्टर अँड मिसेस सूर्यवंशी. यांनी अशा नावानं बुकिंग केलंय? मिस्टर अँड मिसेस सूर्यवंशी. मॅम, मॅम, हां प्लीज आत या ना. हो, थँक यू. गेली अनेक वर्ष या क्षेत्रात असल्यामुळे योग्य काय आणि अयोग्य काय ह्या मी लगेच ओळखतो, आणि म्हणूनच फायनान्स करण्याचे आमचे क्रायटेरिया फिक्स आहेत, त्याच्यामध्ये आम्ही बदल करत नाही. आता तुम्ही चांगली आणि प्रामाणिक माणसं आहात हे पहिल्याच भेटीत लक्षात आलंय आमच्या. गीता, काय झालं? शांतनू येतोय ना? नाही मोठी आई, दादा म्हणाला की त्याचा कॉल जरा जास्त वेळ चालू शकेल, रिसर्चचं काहीतरी काम आहे असं म्हणाला. त्याबद्दलच बोलणं सुरू आहे त्याचं, सगळ्या टीमशी बोलतोय तो. अगं पण अहो असू द्या, आपण बोलणं कंटिन्यू करू, नंतर ते जॉईन होतील. उत्तमच, आमचीही हरकत नाही. हॅलो, आमचं टेबल बुक आहे इथे, मला रिसेप्शनिस्टने पाठवले. हे तुमचं टेबल? याच टेबलवर. वेलकम मॅम. थँक यू. ऑन द वे आहेत म्हणाले, मग अजून आले का नाहीयेत? एवढा उशीर का होत असेल यांना?
धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.